मागच्या सरकारनं केवळ 20,000 टन तूर खरेदी केली, मात्र नव्या सरकारनं त्याहीपेक्षा अधिक तूर खरेदी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. आणि इतकंच नव्हे तर अद्यापही ही तूर खरेदी सुरू राहणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली. दरम्यान या तूर खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केलाय. काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या 7-12 उताराचा आधार घेत तुरीची विक्री केल्याचं उघडकीस आलंय. अशा तूर खरेदीची संपूर्ण चौकशी करून दोषी व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रावर असलेली शेवटची गाडी, शेवटचा शेतकरी आणि शेवटचा दाणा हा जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळी खरेदी करण्याकरता निधी उपलब्ध करून दिलाय. मात्र त्याच वेळी अनेक ठिकाणी असंही लक्षात येत आहे की काही व्यापाऱ्यांनी आपलं चांगभलं करून घेतलं, शेतकऱ्याच्या नावानं 7-12 वापरून आपली तूर ही त्या ठिकाणी टाकली. त्यांची जी तूर आहे ती जरी आली असली तरी त्यांना समाधानानं आम्ही जगू देणार नाही. शेतकऱ्यानं जर ज्या ठिकाणी तूर टाकली असेल तर त्याला कुठलाही त्रास नाही, पण व्यापाऱ्यानं शेतकऱ्याच्या नावानं जर आपलं चांगभलं करून घेतलं असेल तर त्याच्यावर राज्य सरकार कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, त्याची चौकशी देखील आम्ही सुरू केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.